शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. येत्या 15 ऑगस्टला तिरंगा फडकणार नाही, 26 जानेवारीलाही तिरंग्याला मानवंदना देणार नाही असा निर्णय भिडेंनी जाहीर केलाय. तिरंगा फडकवायचा नाही, राष्ट्रगीत देखील म्हणायचं नाही असं आवाहनही त्यांनी केलंय. हिंदवी स्वराज्यासाठी येत्या 15 ऑगस्टला गोवा ते गोंदी आणि कोल्हापूर ते डांग अशी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. आपण यावर्षी ठरवलंय, जमत नाही, शिवबानं सांगावा झाड लागला, तिरंगी झेंड्याला वंदन होऊ शकत नाही. अरे लाज वाटत तुमकडे, माणसाच्या पुढचे, हिंदूच्या पुढचे का कुत्र्याच्या पुढचे तुम्ही? ज्या दिवशी आमच्या देशातला भूतान गेला, ब्रह्मदेश गेला, लंका गेली, पंजाब गेला, सिंध गेला, वायव्य सरहद प्रांत गेला, बंगाल गेला, हा आमच्या देशाचे तुकडे झाले. त्या दिवशी जिलब्या आणि स्वीट होय पेढे खात होतोय, अरे कुत्री खाणार नाही. लाल मातीतली कुस्ती म्हणजे